कोण तिघे जण काय बोलले काय भेटले याकरता आम्हाला इंटरेस्ट नाही. राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे. अशा या महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे आपण बसवलेल्या घटना पाहिजे मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील, पण भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील एवढंच मी सांगतो. आणि कायदेशीर मार्गाने मुंबई महानगरपालिका निवडणूक घ्यायला तुमची का फाटते एवढं सांगा. का फाटते ह्या ना निवडणुका बळ कशाला त्यांची चर्चा झाली तर आपल्याला कशाला त्याच्यावरती चर्चा करायची गरज आहे. आता भगतसिंग कोश्यारी एक सामान्य नागरिक आहे. पूर्वी मुख्यमंत्री त्यांना राजभवनावर भेटायला जायचे, आता ते वर्षा बंगल्यावर गेले मुख्यमंत्र्यांकडे. हा एक फरक समजून घ्या. त्याच्यामुळे दोघे जण किंवा कोण तिघे जण काय बोलले काय भेटले याकरता आम्हाला इंटरेस्ट नाही. राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे. देवाचे राज्यपाल हे कोश्यारी भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा मोठा अपराध केला आणि हा अपराध किती मोठा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. अशा या महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला मुख्यमंत्री भेटत असतील तर ती त्यांची प्रवृत्ती आहे. हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे. घटनाबाह्य पद्धतीनं काम करून एक राज्य त्यांनी आणलं. त्याच्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील तर ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील. आम्ही याच्याकडे काय फार गांभीर्यानं पाहत नाही, पण भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील एवढंच मी सांगतो. आणि कायदेशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचा आकडा असेल. मुंबई महानगरपालिका निवडणूक घ्यायला तुमची का फाटते एवढं सांगा. का फाटते ह्या ना निवडणुका बळ कशाला काढताय. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवताय. किरण रिजिजू यांना कायदे मंत्रीपदावरून का जावं लागलं हे आधी सांगा, नाही मी सांगेन भविष्यात. देशाचे कायदा मंत्री न्यायमंत्री किरण रिजिजू यांना कोणत्या कारणासाठी कायदा मंत्रीपदावरून जावं लागलं याविषयी खुलासा करा. न्यायालयांचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे, कायद्याचा गैरवापर सुरू आहे, न्यायालयावर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा काही प्रकरणामध्ये रुजू यांना जावं लागलं का याविषयी जरा खुलासा करावा आणि मग बोलावं. तुम्ही 150 जागा जिंकणार मुंबईची. या ना मैदानात, या ना मैदान कशाला सोडून पळतात. दिल्लीच्या फौजा इकडे बोलवणार, कर्नाटकात पण तुम्ही 200 जागा जिंकणार होता. तो अख्खी फौज उतरवलीत ना प्रधानमंत्रीपासून, सगळे फक्त राष्ट्रपतींनाच बोलवायचं बाकी होतं. काय हरकत नाही, त्यांनी दिवशीची भाषा केलेली आहे ना, त्यांना आम्ही 60 च्या अलॉट करतो.